मुलांनो पुढील प्रसंग वाचूया गगन पवन तारका आणि वर्षा ही एकमेकांची चुलत भावंडे आहेत रविवारी सर्वांनी टेकडीवर जायचे ठरवले फारसे ऊन नव्हते थोडा पाऊस येईल असे वाटत होते मुलांना मस्त वाटत होते धापा टाकत पण उत्साहात सगळे टेकडी चढू लागले इतक्यात ढग गडगडू लागले पवन म्हणाला चला चला पटापट चला ढग चांगलेच गडगडतायत वर्षा म्हणाली ए कुठेतरी दूर थोडासा पाऊस पडलाय बहुतेक मला ओल्या मातीचा छान वास आला तुम्हाला आला का सगळे एकदम म्हणाले हो हो आला ना तेवढ्यात पावसाची एक छोटीशी सर आली मुलांच्या अंगावर थोडेसे पाण्याचे शिंतोडे पडले गगनला आकाशात इंद्रधनुष्य दिसले तारका जोरात ओरडली ए बघा बघा इंद्रधनुष्य सगळे ओरडले हो की काय भारी टेकडीवर छान गार वारा होता सर्वजण टेकडीवरून आजूबाजूला खाली दिसणारी घर, रस्ते असं पाहत होते इतक्यात कोणीतरी म्हणाले की खाली उतरल्यावर आपण भजी खाऊया सगळे भराभर उतरू लागले सगळ्यांनी ताव मारून कांद्याची खमंग चौदार भजी खाल्ली वर्षा म्हणाली वा भजी काय कुरकुरीत आहे आपले काही अवयव आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती देतात त्यामुळे त्यांना ज्ञानेंद्रिये असं म्हणतात ज्ञान म्हणजे माहिती इंद्रिय म्हणजे अवयव आपली पाच ज्ञानेंद्रिये म्हणजेच आपले डोळे कान नाक जीभ आणि त्वचा मुलांनो पेरू कोणत्या रंगाचा आहे चहा गोड झाला आहे की अगोड डोळे बंद केल्यावर एकसारख्या आकाराच्या भाज्यांपैकी लिंबू कोणते आहे थंडी आहे की उकडते आहे ह्याची माहिती तुम्हाला कशी मिळते बरं वरील प्रसंगात टेकडीवर गेलेल्या सर्वांना ओल्या मातीचा वास कोणत्या अवयवामुळे समजला तर नाकामुळे समजला इंद्रधनुष्य डोळ्यांमुळे दिसले ढग गडगडत आहेत हे, हे कानांमुळे समजले भजी कुरकुरीत आहे हे, हे जिभेमुळे कळले टेकडीवरचा वारा गारगार आहे हे, हे त्वचेमुळे समजले म्हणजेच कान नाक जीभ त्वचा आणि डोळे ही पाच ज्ञानेंद्रिये आपल्याला आसपासची माहिती देतात आपल्या सभोवताली काय चालले आहे याचे ज्ञान होणे गरजेचे असते त्यामुळे हालचाल करणे सोयीचे जाते आपण सुरक्षित राहू शकतो चला या आपल्या मित्रमैत्रिणींची माहिती करून घेऊया डोळे दुए। डोळ्यांमुळे आपण पाहू शकतो वस्तूंचा रंग व आकार आपल्याला डोळ्यांमुळे समजतो वस्तू किती दूर आहे याचा अंदाज येतो कान कानांमुळे आपण ऐकू शकतो मुख्य म्हणजे समोरची व्यक्ती काय बोलत आहे ते आपल्याला कानांमुळे समजते एखादा आवाज कर्कश आहे की मृदू म्हणजे ऐकायला गोड आहे हे कानांमुळे समजते तसेच आलेला आवाज कशाचा आहे याचाही अंदाज करता येतो आवाज कोणत्या दिशेने आला तेही कानांमुळे समजते नाक नाकामुळे आपण वास घेऊ शकतो वास फुलांचा आहे की उदबत्तीचा हे नाकामुळे समजते कुबट हवा आणि चांगली हवा यातील फरक नाकामुळे समजतो एखादा खाद्यपदार्थ खराब झाला आहे का तेही वासावरून समजतं जीभ जिभेमुळे चवकळते साखर गूळ गोड आहे हे समजते कारले कडू आहे हे समजते कैरी लिंबू हे आंबट पदार्थ आहेत हे कळते मीठ खारट आहे हे जिभेमुळेच समजते मिरची खाल्ली तर तोंडाचे आग होते तिखट लागते हेही आपल्याला जिभेमुळे कळते त्वचा त्वचेमुळे आपल्याला एखादी वस्तू गरम आहे की गार आहे ते समजते खरखरीत स्पर्श कोणता व गुळगुळीत स्पर्श कोणता हे त्वचेमुळे कळते कठीण आणि माऊ यातील फरकही त्वचेमुळे लक्षात येतो तुम्हाला माहिती आहे का माणसांप्रमाणे प्राण्यांमध्येही ज्ञानेंद्रिय असतात मात्र काही प्राण्यांमध्ये असे दिसते की ती ज्ञानेंद्रिये माणसातील ज्ञानेंद्रियांच्या कामापेक्षा वेगळे काम करतात तसेच त्यांचे काही अवयवही खूपच अद्भुत आश्चर्य वाटेल असे काम करतात बेडकाची जीभ त्याच्या तोंडात पुढे चिकटलेली असते ती मागे सुटी मोकळी असते जीभ खूप लांब व चिकट असते बेडूक तोंडात जीभ गुंडाळून ठेवतो एखादा कीटक दिसला की बेडूक पटकन आपली जीभ बाहेर फेकतो साळींदर या प्राण्याच्या अंगावर काट्यांसारखे टोकदार भाग असतात ते म्हणजे केसांचेच रूप आहे कोणी जर त्याच्यावर हल्ला केला तर साळींदर हल्लेखोराच्या अंगावर उलटे पळत जाते हे केसासारखे भाग फुलवते हे भाग हल्लेखोराच्या शरीराला टोचतात सापाची दृष्टी थोडी अधूक म्हणजे कमी असते मात्र सापाच्या जिभेला पुढे दोन टोके असतात म्हणजे जिभेचे टोक इंग्रजी व्ही या आकाराचे असते माणसाने किंवा दुसऱ्या प्राण्याने हालचाल केली तर जमिनीत कंपने तयार होतात ती सापाला त्याच्या जिभेमुळे कळतात जेव्हा त्याचे भक्ष त्याच्या समोर असते तेव्हा त्याला दोन्ही टोकांमध्ये कंपने जाणवतात आपले भक्ष साप असे शोधतात हत्तींना दात असतातच मात्र त्यांचे आणखी दोन दात रूपांतरित होतात आकार बदलून लांब आणि मोठे होतात त्यांना सुळे असे म्हणतात त्यांचा उपयोग करून हत्ती स्वतःचे रक्षण करतात तसेच शत्रूवर हल्लाही करतात फुलपाखरांना चव सांगणारे संवेदक त्यांच्या पायावर असतात म्हणजेच अन्न योग्य आहे किंवा नाही ह्याची चव ते पायांनी घेतात अंडी घालण्यापूर्वी ते एखाद्या पानावर बसतात पायातील संवेदक त्यांना चवीची माहिती देतात त्यावरून फुलपाखरे ठरवतात की ही पाने त्यांच्या सुरवंटांनी खावीत की खाऊ नयेत पाने खाण्यास योग्य असली तरच फुलपाखरे त्या पानावर अंडी घालतात सारांश कान नाक जीभ त्वचा आणि डोळे ही पाच इंद्रिये आपल्याला आसपासची माहिती देतात म्हणून त्यांना ज्ञानेंद्रिय असं म्हणतात डोळ्यामुळे आपल्याला दिसते कानांनी ऐकू येते नाकाने वास येतो जिभेमुळे चव कळते आणि त्वचेमुळे स्पर्श समजतो पारिभाषिक शब्द ज्ञानेंद्रिय मृदू कुबट स्वाध्याय प्रत्येकाने कोणते इंद्रिय वापरले ते लिहा मृगाला ताज्या बटाटे वड्याचा वास आला सलीमने कुराणातील आयती ऐकल्या काल जेसिकाने तीनशे वर्षे जुने चर्च पाहिले